चालू करतोय पडला खटका. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज चालू पाणी पात आहे ना, आवाज येतोय का माझा? आज चालू पाणी पात आहे ना. आबा आम्ही राजपाड्या कसे एका पिक्चर मध्ये असे होते, दोन्ही बाजून सुंदर असतं असं म्हणतो. तो राजपाड्या दोन झालाय एकदम केस पायावर करतो जपतो. नऊच्या दरम्यान आलो होतो, सॉरी नऊच्या दरम्यान आलो होतो तेव्हा आमच्या होतो एका दुसऱ्याने पाणी घेतलं तेव्हा लाईट गेली. आता 11 वाजले त्या अजून लाईट नाही आली. तो कधी लाईट यायची काय माहिती. लाईट आल्यानंतर अर्ध्या तासामध्ये त्यांचं बाजून होईल, नंतर आम्हाला पाजायचं आहे. तोपर्यंत काय टॉवेल टाकलाय झोपायचं होतं पिक्चर बघत होईल तो आवाज येतील ती. A few moments later. 12:15 वाजले त्या आत्ताशी लाईट माघारी आली. आपण त्यांचं पाजायचं चालले. मला वाटतं 1 वाजेपर्यंत होईल त्यांचं पाणी, नंतर आम्हाला भेटू. आज मग केवढे वावर होते काय माहिती, 3 वावर पाजायचे ते. आता केवढे होते काय माहिती. मी आपण नदीकडं जरा येतो, बसलो होतो मोबाईलमध्ये यूट्यूब शॉर्ट्स बघत. येऊ जरा फिरून नदीकडं पाणी बघू. कोणी आवाज दिला वाटतं काय समजे ना, आवाज तरी आला. जाऊनच बघतो मोटर बंद केली होती त्यांचं पाजून झालं म्हणून. आता चालू करतोय पडला खटका. आबा ओ आबा, चालू झाली का बघा. हा खटका पडला, मगाशी झाली नव्हती आता एकदम झाली. बघाय पाहिजे जाऊन आता काय झालं, आलं का पाणी. तर 2-3 बघितलं होतं म्हणजे चालू करून झालं नाही. व्हिडिओ चालू केला आणि खटका दाबायचा प्रयत्न केला, व्हिडिओ चालू असता एकदम लागलं, एकदम चालू झालं. काय झालं झाली नक्की, खटका पडलेला आवाज आला होता. जाऊन बघितलं तर पाणी नाही आलं अजून. हा परत चालू करतो आता येतं का बघू. हे बंद झालं चालू नाही झालं. मग असे काय झालं होतं, काय यार नशीब. A few inches later. लाईट आली तर मोटर सुद्धा मी चालू केली. चालू आहे तर पाणी पाहिजे कोणी नाही पडलं. चालू तर केली, आपण सुद्धा कुठेच सोय गेली होती. पटापट जायला पाहिजे आणि त्यात पाणी कसं जात आहे काय माहिती. आवरात परत लाईट आली आणि ती फ्यूज फ्यूज गेली. ते आत्ता घालून आलो देवानंद मी ती मावजी. हा एका वावरातला शेवटी सारा राहिला आहे, निम्मा झाला आहे, निम्मा राहिला आहे. तो पण दाबा दुसऱ्या वड्याकडच्या बाजूला 2 वावर आहेत. तिला चेंबूर उघडा गेले ते म्हणजे तिकडचा उघडला म्हणजे इथल्या लगेच बंद होईल, बंद करायला लागेल. आवाज मार लेक्स. हा जुगाड केला आहे काय आपण, माती भरून ठेवल्या. जास्त पाणी आलं म्हणजे लगेच आडवी लावायची. एक वावर झालं आता दुसरं चालू आहे.
न चेंबर खोलला पाणी खालच्या वावरामध्ये खालच्या वावर करायचं पहिल्यांदा मग हिवावर हिवावर करायचं थोडं खाऊन घेतलं चिवडाही आणला चिवडा लाडू दुपारचा किती वाजलं तर काय म्हणत 2:30 लाईट कधी जाय 4 का 5 माहीत नाही तोपर्यंत झालं पाहिजे किती वाजले ते 3 वाजायला ते खिशामध्ये ठेवतो नाहीतर भिजलो म्हणजे बंद पडायचं घर A few moments later. पाणी पाजून झालं आता मोटर बंद करायला होतं 5 वाजता टायमिंग झाले तरी झाली बंद लेट्स गो मॅन ही नाही वीर दुसरी बंदराच्या आत आहे वीर त्याच्यातलं पाणी उपसले चला भाई सकाळी पावणे 9 दरम्यान आलो आता 4:45 झाले असतात 4:45 का 5 वाजले असतात आता पूर्ण दिवस गेला लाईट गेली आमच्या होतं कोणी दुसरा नंबर घेतला पाणी पाजायला नंतर लाईट गेली 1:15 लाईट आहे तेव्हापासून पाणी पाजतोय आय थिंक सो 4:45 झाले असेल आता 4:45 दरम्यान झालं असेल टाईम 2 hours later पाणी पाजून आल्यानंतर माइंडला गेलो होतो मी शुभनंदा दाताला चप्पल आणायची होती आणि मला सँडल ते सुद्धा येताना आणली आता म्हणजे 9:30 आता 9:30 जरा लॉग इन करा झोप आल्या पण आत्ता लवकर न झोपणार जरा एक पॉडकास्ट ते बघायचं आहे अभ्यास तर आज काय नाही झाला आज नाही झाला काल तर पूर्ण दिवस गेला साताऱ्यात उद्या करायचं यार अभ्यास वांदे झाले एकदम त्याचे डेट सुद्धा आले त्या पुढच्या महिन्याला येत्या 9 तारखेपासून आतापासून तयारी लागायला पाहिजे काय तयारीचं नाव काय घंटा होत नाही नुसतं होते तयारी काय तयारी करायची पुढच्या ब्लॉगमध्ये बघू हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय